नमस्कार स्वागत आहे आपलं नोटिफाय एक्झाम ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अपडेट नोटिफिकेशन येतील तर आजचा स्पेशल व्हिडिओ आहे रिझल्टाच्या बाबतीत बार्टीने कंडक्ट केलेल्या यू पी एस सी ई टी दिल्ली दोन हजार वीसच्या परीक्षेचा तर या परीक्षेच्या रिझल्टमध्ये काय काय आहे आणि कशाबद्दल आपण पाही माहिती घेणार आहोत हे पण आपण बघणार बघणार आहोत सोबतच आपण जे पेपर झाले त्याचे पॅटर्न काय होता आणि त्या दोघांची ॲडिशन करून तुम्ही मेरिट तुमचा रिझल्ट कसा चेक करायचा हे आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिलं आपण पाहूया परीक्षेचं स्वरूप काय होतं जी दिल्ली सीई टीसाठी जी परीक्षा झाली त्याचे जे स्वरूप होतं तो पहिला पेपर होता जनरल स्टडीज त्याचा अर्थ आहे जी एस पन्नास क्वेश्चन होते शंभर मार्कासाठी त्यानंतर दुसरा पेपर होता सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट चाळीस क्वेश्चन होते शंभर मार्कासाठी त्यानंतर त्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की तर ह्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की पेपर सेकंड सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट अर्थात सी सॅट जो पेपर क्वालिफाईंग नेचरला होता तुम्हाला शंभरपैकी त्यात तेहतीस मार्क्स घेणे खूप गरजेचं होते आणि पेपर फर्स्ट जो होता तो स्कोरिंग बेस म्हणता येईल त्याला कारण त्याच्यात तुम्ही झिरो ऑनवर्ड किती घेतले तरी तुम्हाला तो बेनिफिशरी होता तर आता ह्या दोघांचे ॲडिशन करूनच तुम्हाला तुमचा रिझल्ट करणार आहे तर बघूया आपण बार्टीने या पद्धतीने एक अपलोड केलेला आहे रिझल्ट तर तुम्हाला चेक आहे तुमचं रोल नंबर त्यानंतर चेक करायचं आहे कॅन्डिडेटचं नाव नाव कृपया पूर्ण चेक करा जसं की हा आपल्या कॅन्डिडेटचं नाव आहे अजय संदीप गोरे तो मेल आहे का फिमेल आहे तसं मेन्शन केलं असेल मेल फिजिकल चॅलेंज आहात का नाही हे तुम्ही कन्फर्म करा जर फिजिकल चॅले चॅलेंज असेल तर तुम्हाला स्पेशल रिझर्वेशन आहे त्यामध्ये एक पाच पाच जागा तुमच्यासाठी रिझर्व आहेत जी एस जनरल स्टडीजचा स्कोअर त्यांचा आहे तेहतीस तेहतीस पॉईंट तेहतीस आणि सी सॅटचा स्कोर आहे तेहतीस पॉईंट तेहतीस म्हणजे एकंदरीत अजय सरांचा जो स्कोर आहे तो सहासष्ट पॉईंट सहासष्ट अशा पद्धतीने आहे अशा एक सॅम्पल म्हणून तुम्हाला त्यांचं एक उदाहरण दिलं मी इथं पण तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करायचा आहे ह्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला एकतर लिंक पाठवाल की कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते चेक करायचं आहे ते रिझल्ट ऑथेंटिक वेबसाईट कोणती असेल ते मी तुमच्या डिस्क्रिप्शन लिंक पण देईल आता बघूया रिझर्वेशन कोणत्या पद्धतीचं होतं अनुसूचित जातीतील व नवबद्ध वर्गातील सर्वसाधारण एकशे बावीस जागा त्यांनी ते त्यांच्यासाठी ठेवल्या होत्या महिलांसाठी बावन्न जागा होत्या फिजिकल चॅलेंजसाठी सहा जागा होत्या विशेष बाब म्हणजे ज्यांनी अगोदर ट्रेनिंग वगैरे घेतलेलं असेल किंवा स्पेशल जे आहे स्पेशल स्पेसिफिकेशन हे काय हे तुम्ही आपल्या यूट्यूबच्या चा पहिल्या चॅनल व्हिडिओमध्ये जाऊन पाहाय हो त्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो आहे त्यानंतर वंचित जातीचा घटक जे आहे स्पेशल बॅकवर्ड क्लास वाल्मी व होलार बेरड मातंग मांग मातगी इत्यादी जमातीसाठी त्यांनी दहा जागा रिझर्व्ह हो ठेवलेल्या अशा एकंदरीत दोनशे जागांसाठी ही निवड प्रक्रिया चालू आहे आता ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ज्यांना चांगले मार्क्स पडले त्यांचं हार्दिक अभिनंदन व त्यांना भाव्य आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आता ज्यांचं सिलेक्शन झालं आहे किंवा ज्यांना वाटतं माझा स्कोर्स खूप चांगला आहे की बऱ्यापैकी आहे तर त्यांनी लक्ष द्यायचे किंवा ह्यांनीही लक्ष द्यायचे की तुमचा स्कोअर जरी कमी असाल आणि तुम्ही जर महिला असाल किंवा अनुसूचित जातील नवबद्ध वर्गातील सर्वसाधारण असाल किंवा फिजिकल चॅलेंज असाल किंवा स्पेशल बाब विशेष बाबमतपैकी असाल काही किंवा वंचित घटकांपैकी असाल तर तुमचा स्कोर जरी कमी, बाब, बाब जरी कमी आला असेल तर तुम्हाला रिझर्वेशन आहे त्यामुळं तुमचा स्कोरिंग जो आहे तुम्ही आपले जो कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे त्यांना एकदा कन्फर्म करून विचारा तर दहावीचा तुम्हाला चेक ला चेकिंग लिस्ट मी तर देतो आहे चेकआउट लिस्ट ते तुम्ही पाहिजे कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यक जे डॉक्युमेंट आहेत त्यातलं पहिलं आहे एस एस सीचं तुमचं मार्क मेमो तसंच एस एस सीचं बोर्ड सर्टिफिकेट टी सीची झेरॉक्स असावी कारण त्याच्यामध्ये डेट दे, ऑफ बर्थ मेन्शन होऊन जाईल दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर पण आहे तसंच तुमचं डिग्री सर्टिफिकेशन डि डिग्रीचं सर्टिफिके ग्रॅज्यु सर्टिफिकेट ऑफ ग्रॅज्युएशन कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी इन्कम सर्टिफिकेट त्यानंतर डोमिसाईल्स सर्टिफिकेट बार्टी दिल्ली सी ई टी दोन हजार वीसचे ॲडमिट कार्ड तुमचं फोटो आयडेंटिटी जसं की आधार कार्ड ओळखपत्र पॅन कार्ड ड्रायविंग लायसन किंवा इलेक्शन कार्ड दोन अलीकडच्या काळातले दोन पासपोर्ट साईज फोटो जर तुम्हाला याबद्दल काही माहिती घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला बार्टी हेल्प ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवरती विचारू शकता किंवा आपला टोल फ्री नंबर आहे वन एट डबल झिरो टू वन टू डबल झिरो डबल फाईव्ह डबल नाईन कृपया सकाळी आठ ते रात्री नऊ वाजेपर्यंत या दरम्यानच फोन करावे तुमच्या सगळ्या शंकांचं आम्ही निरसन करू किंवा तुम्ही आपल्या ऑथेंटिक वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता बार्टी डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सांगायला विसरू नका त्यानंतर तुमच्या काही सूचना असतील आमच्यासाठी तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगाव्या तुमच्या क्युरीज असतील तर त्या क्यूरीज आपण सॉल्व करूया आणि सगळ्यात महत्व महत्त्वाचे म्हणजे हा जो तुम्हाला मी सांगितलं की हा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड ह्याचं मार्क डिस्ट्रीब्युशनमध्ये आणि वन थर्डमध्ये बऱ्याच मुलांना थोडं कन्फ्युजन आहे ते थोडंसं मी इथं क्लिअर करतो की जनरल स्टडीजला पन्नास क्वेश्चन आहेत शंभर मार्कासाठी म्हणजे एका प्रश्नाला दोन मार्क असं स्ट्रक्चर आहे वन थर्ड निगेटिव्ह म्हटल्यानंतर तुमचे तीन प्रश्न जर चुकले तर तुमचा एक मार्क कमी होणार नाही तुमचे दोन मार्क्स कमी होतील कारण इथं एका प्रश्नाला दोन मार्क्स आहेत सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये चाळीस क्वेश्चन आहे शंभर मार्काला म्हणजे एक प्रश्न आहे अडीच मार्कासाठी जर तुमचे तीन प्रश्न चुकले तर तुमचा एक मार्क नाही होणार ते दखल मी तर तुमचे अडीच मार्क कमी होणार आहेत त्यामुळे आपण रिझल्टमध्ये जर चेक केलं तर बऱ्याच मुलांना मायनस मार्क्स आलेले पा जसं की टेन नंबरचा कॅन्डिडे आहे त्यांना मायनस थ्री पॉईंट थ्री थ्री मार्क्स आलेले बघा तर हे फॉर एक्झाम्पल आहे असे बरेचसे कॅन्डिडे आहेत की त्यांना तर ते बरेच जणांना वाटतं की वन थर्ड निगेटिव्ह आहे तर एकच मार्क कमी होईल नाही जर वेटेज दोन मार्कासाठी एका प्रश्न एका प्रश्नाला दोन मार्क आहे तर तो तुमचे दोन मार्क कमी होतील जर एका प्रश्नाला अडीच मार्काचं वेटेज आहे तर तुमचे अडीच मार्क्स कमी होतील ठीक आहे ही कॉन्सेप्ट थोडीशी क्रिटिकल आहे समजण्यासाठी जर तरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये टाका मी त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करेल आणि थँक्यू जास्तीत जास्त लोकांना कळवा की रिझल्ट लागलेला आहे जेणेकरून ते रिझल्ट चेक करतील नाही लागला किंवा काही कमी मार्क्स आले किंवा कशा पद्धतीने आलं तर नवीन आमचे परत एकदा बा ही ॲडवर्टाईजमेंट रिपीट होईल नेक्स्ट टाईममध्ये तर त्यावेळेस नक्कीच प्रयत्न करा धन्यवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा थँक्यू